लय नुकसान झालंय बरं का या मशीन ने, लय बाजरी पडली खाली, त्यामुळे कोण करणार होत? हा लिहून लागत यांना, अरे व्याजाचे पैसे कवा टाकणार? अहो देतो सावकार पैसे तुम्हाला, अहो काय तुमचं, लाख रुपये तर मुद्दल होती आणि 10 दिवसासाठी घेतलं होतं आमच्याकडे, आणि झालं किती सांगू शकतो त्यांना? 3 महिने झालं पैसे दिले नाहीत, 90,000 रुपये झाले तुमचे। अहो पिकच नव्हतं, कुठून देणार पैसे मी तरी, देतो तुम्हाला पैसे 10 दिवसाच्या याच्यावर पैसे घेतले सावकार देणार? हे बघ पिका बिकाचं मला काय माहिती नाही, पैसे नेलते ना तू, हा हे पिका बिकाच्या भरावशा नेतो का तू, असला असते का? अरे देताना तर मस्त छाती टोकून म्हणतोय असं दिन आणि तसं दिन, आता ही कारण सांगतोय कवा पैसे देतोय बोल। अहो देतो ना पैसे तुम्हाला। अरे काय देतो, हा एवढी बाजरी झाली, एक काम कर ही सगळी बाजरी विक आणि माझे पैसे टाक। अहो झालं तर काय 7-8 गोण्या तेवढं खायलाच लागत ना आम्हाला, आम्ही खाऊ तरी काय मग बाजरी विकल्याव? अरे तू तिकडं गु का खाईना, मला काय करायचंय, माझे पैसे टाक। अगं असं बोलतात का कुठं? असं बोलतात का म्हणजे, अरे पैसे घेताना लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायचे आले सावकार वाईट आहे, सावकार ना आलंय की अहो सावकार देव माणूस आहे म्हणून मदत करतोय, तुम्ही लाज सोडले का रे? हा अहो एक काम करा ना मग, 2 रुपये टक्क्याला तुम्ही एवढी टक्केवारी असते का कुठं लावायची? हा एवढे म्हणजे घेताना कळले नाही तो याला। हा मग लयटीत बोलत होता घेताना, तर हा घेताना तोंड वरून करून बोलला, आता आता जमतय का? या बघा नाही तर सरळ ना नवरा बायको आमच्या इथं कामाला राहा, हा शेण काढा नाही तर काही करा, माझी रोजंदारी फिटन आणि तुमचे पैसे फिटत्यान दवा फिटत्यान, हे जमतय राईट। हा अहो देतो तुमचे पैसे पर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर येतात राव, कसं करायचं? पैसे असते तर आम्ही दिले नसते का हो, आता होईपर्यंत तर थांब। बोललीच मधी बोललीच बाई माणूस मधी बोललेला, आपल्याला अजिबात आवडत नाही। सावकार मी काय म्हणतोय बाकी जाऊ द्या तिकडं, हे पैसे कधी देणार ते बघा। हा ते पैशाचं सांगा। अहो देतो तुम्हाला पैसे, थांबा 2-4 दिवस। अरे 2-4 दिवस काय 2-4 दिवस, तुझा म्हणजे ये ना फार लाज आबरू सोडली बा तू, हा अरे तुला नाही निदान घरच्यांना तरी ऐका नाही, हा ए सांग की नवऱ्याला तुझ्या, आता ते सांगतात ना आमच्याकडे असतात, आम्ही लगेच देऊन टाकू, थोडे दिवस थांबा मग सगळे पैसे मिटून टाकू तुमचे। आईला हे चांगलं कैचित पकडलं झाले राव, आम्हाला काय करावं तेच कळना। बायको म्हणलं त्वरेत बोलते, हा पैसे तर नाही खिशात आणि रुबा बी एवढा तुमचा? अहो नाही रुबाब आमचा काय, देतो तुम्हाला पैसे 2-4 दिवस थांबा करतो काहीतरी। 3 दिवसात पैसे नाही ना दिले तुझ्या घरात घुसून पैसे घेईन, घरातली भांडी कुंडी वाढून देईन, पार पत्र काढून देईन आणि तू तुझ्या किडण्या काढून देईन आणि या बघा या बघा या बघा हे काय, अरे बायकोच्या गळ्यात सोनं घालायला पैसे आहेत तुला पण आमचे द्यायला नाहीत। हा अहो देतो सावकार तुमचे पैसे, काय देतो काय, घरी बायकांना सोनं करताय तुम्ही पण सावकार हाय का हातात काय हाय, अरे एक एक अंगठ्या असल्या लोकांमुळे काय लागले काय खोटं घालतो हे बघितलं, ती पण खोट त्याच्या गाड्यात चमकाय तर लागलं एवढं, अरे वावरात पडलं तर हातात शोधन खोट आहे काय, हा जाऊ दे मरू दे, अरे ज्यांनी लाजच सोडले त्यांना बोलून काय उपयोग आहे? 3 दिवसात पैसे नाही आले ना त्या घरात घुसून गोंधळ घालीन, किती आरडला वारडला तुला ठोकीन सावकार म्हणतात मला। बाई माणूस मधी नवय बोललो बाई, हा परत सांगून ठेवतोय, चला चला पुढे ड्यांगळे चला। कसला बोलून गेले हा तडा तडा, काय तर पैसे घेतले म्हणलो काय, आता बोलणार नाही तर काय, आता गायांसाठी घेतलं ते काय, मी ते काय उडवाय घेतले पैसे तो आता कसे द्यायचे या माणसाला पैसे, नाही दिले तर बघितलं धमकी देऊन गेलाय, करतो काहीतरी आता पैशाचं काय करू मी तरी निस्ता करा मग आता काहीतरी आणि करा एवढं सगळं आता कामाचं, ह्याचं पण नुकसानच आहे। चल घरी बघू। ए संदीप काय हो, ते नाहीत घरात, ते बाहेर गेलेत। घरात नाही? 3 दिवसांनी म्हणलं होतं नाही येतोय मी, पैसे टाक म्हणा आमचे, तुमच्यात पैशाची सोय लावायला गेलेत। लावला थुका तुम्हाला, असे थुका लावते तुम्हाला सावकार? नाही थुका लावला म्हणजे मग काय, सावकार साधा वाटला काय तुला? साधा म्हणतो थुका लावलाय त्यानं। अरे 3 दिवस नाही पैसे दे म्हणलं ना त्याला, घरातल्या वस्तू उचलून नेईन। उचला मग, उचला म्हणजे भीतक काय मी, तू काय साधा समजला काय मला, आता आतमध्ये जातो आणि एखादी चांगली मौल्यवान वस्तू उचलून आणतो। अहो पण आतमध्ये काहीच नाही, एक पण वस्तू नाहीये, तुमचेच पैसे द्यायला गेलेत ना ते, थांबा ना येतील ना पैसे घेऊन। अरे काय खोट्या बोलताय तुम्ही, किती दिवस झाले असं थुका लावताय मला, हा वस्तू नाही कशा आत गेले बरोबर दिसते राय काय, मी सांगते ना पण ते येतीलच ना, पण ते देतील पैसे वस्तूंचं काय आला, जी वस्तू दिसेन बाहेर विकणार मी आणि पैसे आणणार त्याचे सर बाजूला, तुम्हाला काय माहिती नाही,
डायरेक्ट कस सेंट मारे पैसे तुम्हाला ह्या सियांच्या बाटल्या मोबाईल असलं सफरचंदावाला मोबाईल का तुम्ही खूप मागत पडे ना तुम्हाला ही गोष्ट तुम्ही खूप वेगळं करताय आता काय करणार रे मग कोणी घरात नसताना बाई माणूस एकटा असताना घरात कसं काय घुसू शकता तुम्ही माझे पैसे घ्यायला आलोय मी पैसे घ्यायला अशी पद्धत आहे का तुमची पैसे घ्यायला मग कशी पद्धत आहे काय करणार रे तू तुझ्या नवऱ्याला काय नाही पैसे द्यायचं मी उचलूनच नेणार आहे घरातलं काहीतरी मी पण बघतो तुम्ही कसा हात लावता कशाला नाही तुझ्या नवऱ्याचं तंगड तोडलं ना मग बघ तुम्ही माझ्या नवऱ्याचं तंगड मोडणार बघतेस तुमच्याकडे थांबा काय बघती सावकाराच्या अंगाला हात लावायची हिंमत आहे का कोणाची हिला नाही धरून ती असलं ना तुझ्या नवऱ्याला मग कळ तुला मी पण बघा आता काय करते काय करते सांगितलं ना तुम्ही माझी इज्जत तुटली तर पुढं इज्जत तुटली म्हणजे काय केलंय मी बघा का तुम्ही काय केले माझ्या नावावर तुमचं मॉडेल लागलं ना मग मी काय म्हणते मी काय केलं बाई वरून तुम्ही माझी इज्जत लुटायला आले का घरात नाही नाही मी कुठं काय केलंय आता मी काय करते दारूगर दारूगर आम्ही काय केलं पण तुम्हाला तुम्ही ना तुम्हाला कळतं बाय माणूस असताना तुम्ही डायरेक्ट कसे काय घरात घुसू शकता काय लाज बीज वाटते का तुम्हाला मी काय केलं तुम्हाला तुम्हाला वाटली पाहिजे माझ्या नावाचं तंगड तोडताना तुम्ही आयो स्टार्टर कस चालू अल्सन दीपच्या घरी कसला आवाज येतोय बघा मी आता काय करते अक्कल का हो बाजूला सर उघडदार हो बाजूला तू अरे तुला दारूगर माणसं तुला अक्कल आहे का तुम्हाला कळायला पाहिजे घरात घुसताना हा विचार ना आधी करायला पाहिजे होता काय नाही झालं सर बाजूला तू मला जाऊ दे सर तू सर सावकार का येडे बिडे झालाय काय बाबा हे काहीतरी बाईच्या इज्जतीवर हातबीत घालायला लागले काहीतरी मार बेसवायचे धंदे पाहिजे कुठं नसेव काय ना काय जातो आपण संदीप अय संदीप वाच वा ताई ओ ताई मी काय नाही केलं मग काय केलंय तू असतो यांच्या बरं ही काय सांग ना त्यांना खरं काय काय केलं माझ्या नवऱ्याकडून पैसे घेतले ते नाही येत घरी तर बघा घरात घुसून काय पण माझ्या अंगावर समजत नाही का पोलीस 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 स्टेशन पोलीस नको पोलीस नको खरं खरं काम पोलीस पोलीस नको ठेवून द्या फोनसाठी तुम्ही बँड वाहत घालणार का आता अतिरिक्त माझे हात टाकले मी नाही टाकले एवढा अन्याय पैशासाठी माझ किती तुमची शपथ मी काय नाही केलेलो अहो किती खोट बोलते हा माणूस यांनीच माझ्या अंगावर हात टाकला आणि बघ किती लागलंय मला लाज नाही होय सावकार तू सांग काय करायचं काय करायचं सावकार म्हणले असं असतं का किती पैसे तुझे पैसे पैसे करतो मला पैसे नको काय नको मी जातो जातो हिचं काय करायचं बरं आता 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 एवढा अन्याय करून पैसे तर पैसे माझे हात टाकले पैसे पैसे का किती पैसे तर पैसे काय नको पैसे नको आता हिचं काय करायचं यांचं हा हिच्या नवऱ्याला कळलं तर काय करायचं काय बोबा गावात कळलं तर रंगीत जगायला काही अशा बायांवर नजर टाकताय जर कळलं तुला गावात हाकलून देतील मी 2 लाख रुपये देतो मी 2 लाख देतो 2 लाख ही जर बनली हिचाच विषय सोडायचा तर जमन काही ही म्हणते तस काय करणार आता त्यांनी नालेकपणा केलं म्हणून आपण पण करायचं का 2 लाख देतो ताई आश्रा करू हिचाच विषय सोडायचा बोबाट होऊन द्यायच नाही तुम्ही सांगू नका कोणाला आता आम्ही कशाला काय सांगू याची इज्जत केली याचा ईद आहे ना पण हिचं असं काय होईल पुढं 2 लाख 2 लाख 2 दिवसात आणून देतो 2 लाख
हि जर कळलं ना पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि नाही गुढीत ऐकलं तर पलटी हाणली तर मग बघायचं. नाही पलटी नाही आता एवढं उलटा पलटा झालं. बरं तू पण तू दिसतो त्याच्या बरोबर असतो तू ह्याला हाता करून काढ ह्याला तुझ्यामुळं गबसलो नाही तर कसं त्याला नाही इज्जत पण आपल्याला आहे ना. अहो बघा किती लागलंय मला. एक काम एक माय भर चला मी दवाखान्यात नेतो मला तुम्ही आपलं घर लावा चल.